नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप खूप स्वागत. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आलू पराठा करणार आहोत. नेहमीच्या आलू पराठ्यात आपण बटाट्याचं सारण भरतो, पण इथे मात्र आपण सारण न भरता पराठा करणार आहोत. हा पराठा झटपट बनतो, बिघडत नाही आणि चवीलाही छान लागतो. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. लागणारं साहित्य असं आहे, 3 मोठे बटाटे मी उकडून घेतले आहेत, 2 कप गव्हाचं पीठ हे लागेल तसं आपण घेणार आहोत, 2 टेबलस्पून डाळीचं पीठ यामुळे पराठ्यांना खमंगपणा येतो, चिरलेली कोथिंबीर, वरून लावण्यासाठी तेल, 2 टीस्पून तूप घेतलं आहे हे आपण मोहन म्हणून वापरणार आहोत, 2 मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत, 1.5 टीस्पून धने जिरे पूड, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून गरम मसाला आणि 1/2 टीस्पून हळद. बटाटे मी आता किसून घेणार आहे. आपण हाताने चुरून घेतले तर बटाटा लाटताना मध्ये येतो आणि मग पराठा फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे बटाटा नेहमी किसून घ्यायचा. आता या किसलेल्या बटाट्यात डाळीचं पीठ घालायचं आहे, कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घेतली आहे मी इथे, तिखट, मीठ, हळद, धने जिरे पूड, चाट मसाला, गरम मसाला, हे मिरचीचे तुकडे आणि यामध्ये आपण थोडं तूप घालतो आहे, यामुळे खमंगपणा येतो आणि छान भाजले जातात पराठे. तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे व्यवस्थित एकत्र करून घेतले. तर यामध्ये आता लागेल तसं गव्हाचं पीठ घालायचं आहे. आपण पाणी अजिबात घालणार नाहीत यामध्ये. असा नरम गोळा होईपर्यंत जितकी कणिक बसेल तेवढीच टाकायची आहे. आता शेवटी मी थोडं तेल लावून एकजीव करून घेते याला. आणि ह्याला 10 मिनिटांसाठी आता झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाली आहेत, कणिक आपली छान मुरली आहे. तर ह्याचे आता एकसारखे गोळे करून घेऊया. आता एक गोळा घेऊन पिठामध्ये रोल करायचा आहे. मी इथे त्रिकोणी पराठा करते, तुम्ही गोल त्रिकोणी कुठलाही केला तरी चालेल. थोडा लाटून झाला की याला तेल लावायचं आहे. आपण पोळीला ज्याप्रमाणे तेल लावतो तसंच लावायचं आहे. आणि अशी घडी घडीच्या पोळीला ज्याप्रमाणे करतो तसंच मी फोल्ड करून घेतलं आहे. आणि याला आता गव्हाचं पीठ लावायचं आहे. आणि त्रिकोणी पराठ्यासाठी आता ही बाजू जी आहे एक टोक घेऊन त्याला असं सरळ उभं लाटायचं आहे, म्हणजे त्याला आकार छान त्रिकोणी येतो. हलकं हलकं लाटत जायचं आहे. असं एक एक टोक घ्यायचं आणि तिकडे पसरत जायचं, म्हणजे शेप छान येतो. साईडनी जर तुम्हाला क्रॅक वाटले तर असं सरळ करून घ्यायचं, म्हणजे शेपही छान येतो आणि क्रॅकही दिसत नाहीत. तुम्ही जास्त वेळ जर कणिक मुरवत ठेवली 20-25 मिनटं तर एवढे पण क्रॅक येत नाहीत. आता पराठा भाजून घ्यायचा आहे. तर तवा तापलेला आहे, यावर मी अगदी थोडंसं तेल टाकते आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. आणि थोडं फिरून घ्यायचं आहे असं, म्हणजे तवा छान तयार होतो आणि रंगही छान येतो पराठ्याला. आता यावर हा पराठा टाकायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे. आता ह्याला पलटून घेऊया.
आणि या बाजूने लगेच तेल लावायचं आहे वरून. गॅसची फ्लेम आता थोडी लो ठेवायची आहे. आता पुन्हा एकदा ह्याला पलटून घेऊया. वरून पण तेल लावायचं आहे. आणि ह्याला दोन्ही बाजूने आता छान भाजून घ्यायचं आहे. आपला पराठा आता दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झाला आहे. आणि पराठा झाल्यावर प्लेटमध्ये ठेवताना डायरेक्ट ठेवायचा नाही, अशी खाली एक प्लेट ठेवायची आणि त्यावर पराठा ठेवायचा, म्हणजे त्याला घाम येत नाही. इथे मी गोल पराठा पण एक लाटून घेतला आहे, तर तो पण आता भाजून घेऊया. आता हा दोन्ही बाजूने भाजून झाला आहे, तर याला काढून घेऊया. आपण वेगळ्या पद्धतीने केलेले त्रिकोणी आणि गोल दोन्ही आलू पराठे तयार आहेत, तर तुम्ही हे जरूर करून बघा. आणि रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण अवश्य करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.